सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पावसाळ्याला छत्री दुरुस्त, आरोळी सुरू, नवी छत्री खरेदीकडे लोकांचा कल. पावसाळ्याला की ऐकू यायला लागते छत्री दुरुस्त अशी ललकारे. सध्या कागलच्या साके परिसरातही असे अनेक तरुण छत्री दुरुस्तीचा व्यवसाय करताना दिसत आहेत. पावसाळा सुरू झाला की पहिल्यांदा लागते ती छत्री आणि रेनकोट. पावसाळ्यापासून बचाव करण्यासाठी छत्री आणि रेनकोट आवश्यकच असतं. पण ही साधनं केवळ पावसापुरतीच वापरायची असल्यानं पावसाळा संपला की पुन्हा जपून कपाटात ठेवली जातात आणि ती पुन्हा पुढच्या पावसाळ्यातच बाहेर येतात. मग एखाद्या वेळी नव्हे हमखास जोराच्या वाऱ्यामुळे किंवा वर्षभर न वापरता ठेवल्यामुळे या छत्र्या नादुरुस्त होतात. साहजिकच त्या दुरुस्त करून वापराव्या लागतात. आणि पावसाळा सुरू झाला की हमखास छत्री दुरुस्त अशी ललकारी ऐकू यायला लागते. भंगार गोळा करणारे किंवा एरवी सटर फटर काम करून उपजीविका करणारे अनेक तरुण या दिवसात छत्री दुरुस्ती व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. सध्या कागल तालुक्यातील साके व्हनाळी परिसरात गावोगावी फिरून छत्री दुरुस्ती व्यवसाय करणारे अनेक तरुण दिसत आहेत. मात्र अनेक व्यवसायातून लोकांचे राहणीमान उंचवल्याने सध्या लोकांचा नवीन छत्रीकडेही कल वाढला आहे. त्यातच सध्या टीव्हीवर छत्रीवाली ही सिरियल जोमात आहे, त्यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही युवतींचाही फॅन्सी छत्रीकडे कल वाढला आहे. मात्र पूर्वापार चालत आलेल्या जुनी छत्री दुरुस्त करून वापरण्याच्या परंपरेकडे लोकांनी पाठ फिरवली आहे, त्यामुळे छत्री दुरुस्ती व्यवसाय सध्या मंदीत असल्याचे कागल येथील अंकुश बाबाजी मकवाने या छत्री दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकाने महानकर न्यूजशी बोलताना सांगितले. महानकर न्यूजसाठी साकेहून सागर लोहार.